नमस्कार, महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे। आता घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। भारतात सर्वत्र कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची चर्चा सुरू असतानाच नागपूर जिल्ह्यात मात्र मागील 24 तासात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही। तब्बल 18 महिन्यांनंतर जिल्ह्यात शून्य बाधितांची नोंद झाल्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे। मानेवाड्याच्या वनराई नगर परिसरातून चार चाकी गाड्या चोरी करणाऱ्या टोळीतील चार आरोपींना गुन्हे शाखेचे वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून आतापर्यंत 2 वाहने जप्त करण्यात आले आहेत। दुकान, हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या सर्व मालकांना आता आपला लायसन्स नंबर बिल, डेबिट नोट, क्रेडिट नोट वर प्रिंट करणे अनिवार्य करण्यात येणार आहे। शासकीय मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या 3 वर्षाच्या MD अभ्यासक्रमातले 20 महिने कोरोना रुग्णसेवेत गेले, त्यामुळे निवासी डॉक्टरांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे। त्यामुळे सेंट्रल मार्डने 1 ऑक्टोबरला राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे। नागपूर ते मलकापूर व वर्धा ते सिंदखेडराच्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेला घेऊन अधिवक्ता अरुण पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभा क्षेत्रातील आमदार रवी राणा यांनी निर्धारित रकमेपेक्षा जास्त खर्च केल्याची प्रत्येक स्तरावर चौकशी केल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 10A नुसार कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला। स्मार्ट सिटी कंपनी, महापालिका व इतर काही संस्थांनी मिळून 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी S यांनी पत्रपरिषदेत दिली। कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे कर्मचारी, निगराणी करणारी कंपनी व वाहतूक करणाऱ्यांची हातमिळवणी यांच्यातील गोडबंगाल समोर आला आहे। या औष्णिक केंद्रातील अधिकाऱ्यांना कोणीतरी माहिती दिली की कोळसा घेऊन येणाऱ्या ट्रकमध्ये सुमार दर्जाचा कोळसा भरलेला असून खदानीतून निघालेला उच्च दर्जाचा कोळसा दुसरीकडे कुठेतरी आहे। ही बातमी ऐकून अधिकारीही अचंबित झाले व लगेच चौकशीला सुरुवात झाली असता सर्व घोटाळा उघडकीस आला। चेन्नई येथे पार पडलेल्या CSS ट्रायथलॉन अँड मिक्स रिले ITF ओपन स्पर्धेत नागपूरच्या संजना जोशी, यशस्वी ढोले आणि स्नेहा जोशी या त्रिकुटाने घवघवीत यश संपादन केले आहे। संजनाने सुवर्ण, यशस्वीने रजत आणि स्नेहाने कांस्य पदक पटकावलं आहे। मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केलेली मदत अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। मुख्यमंत्री फक्त घोषणा देतात, प्रत्यक्ष मदत करत नाही असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे। होय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी मराठवाड्याचा दौरा करीत आहोत, कारण या राज्यात जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली, पूर आली, त्यावेळेस सर्वप्रथम फडणवीस साहेबांनी मीच पोचलोय आणि त्यानंतर सरकारला जाग आली। आपण महाराष्ट्र पण बघाल, तळियाच्या ठिकाणी 18 तासानंतर सरकार पोचलं, मी पहिला पोचलो आणि त्यामुळे सरकारला जागा करावं लागतं, कारण आजही एवढे दिवस झाले, एक नवी दमडीची मदत शेतकऱ्यांना झाली नाही। केवळ घोषणा होत आहेत, धनंजय मुंडे सांगतायत सरसकट मदत करा, पंचनामे नको, वडेट्टीवार सांगतायत तसंच, पण मुख्यमंत्री नेमकं काय बोलतायत, जलदगतीनं पंचनामे करा, याचा अर्थ पंचनामे करा। पण तुमच्यात एक वाक्यता नाही, आज लोक थांबायला तयार नाहीत, शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे। तर मला वाटते निकष सोपस्कार नंतर करा, पहिलं शेतकऱ्यांना तात्कालिक रिलीफ म्हणून 125,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये थेट देण्याचं काम सरकारनं करावं, तशी आमची मागणी आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला, त्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देशाचे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील पूर परिस्थितीची माहिती दिली। जी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जी बाढ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जी बाढची परिस्थिती खूप खराब, गंभीर परिस्थिती आमची शेतकऱ्यांची झालेली आहे, त्याच्यासाठी आपण आज आपले देशाचे केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर साहेबांना आपण भेटायला आलो होतो आणि आपली पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती त्यांना मी सांगितली की मराठवाड्यामध्ये जे शेतकऱ्यांचे शेताचे शेतं ह्या पाणीमध्ये वाहून गेले पावसामुळे आणि काही विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे, त्यांना मदतीचा हात ह्या केंद्रांनी नक्की द्यावी, कारण आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे। त्याच्यामध्ये जर सगळे सरकार, दोन्ही सरकार जर मिळून उभी राहिली
तर कुठे ना कुठे मदतीचा हात आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो आणि त्यांच्या भविष्यामध्ये काही ना काही मदत करू शकतो. त्याच्यासोबत जे सोयाबीनची आज भावाची जी परेशानी आहे, जे आयात करण्यामुळे जे भाव आपल्याला आधी भेटत होते सोयाबीनमध्ये, आज ते 4 ते 5 हजारपर्यंत ती भाव आल्याने एवढे मोठी घसरण जर सोयाबीनमध्ये झाली, सोया जे शेतकऱ्यांना याच्यामध्ये आली, तर कुठे ना कुठे शेतकऱ्यांची खूप खराब परिस्थिती ते पूर्ण परिस्थिती. आणि काय भाव आपल्याला भेटला पाहिजे, आयात जी सोयाबीनची बाहेरून करत आहे ते आपण थांबवली पाहिजे. पूरग्रस्तांच्या मदतीवरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकारकडून मदत करताना सर्वच राज्यांच्या बाबतीत एकसारखी भूमिका घेतली तर बरं राहील असं पवार म्हणाले. वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे, पूर आले, प्रचंड शेतीचं नुकसान झालं आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु काही भागात असंही झालं आहे की आज पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी तिथं ऊन पडलं आहे. काही ठिकाणी धरणं पूर्ण भरलेली आहेत आणि धरणाचंही पाणी सोडलेलं आहे, विशेषतः नांदेड आणि त्या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अशा नैसर्गिक संकट आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या शेतकरी वर्गाकडनं, लोकप्रतिनिधींकडनं, त्या त्या भागातल्या पालकमंत्र्यांच्याकडनं आणि आमदारांच्याकडनं येत असतात. त्या सगळ्या मागण्या आलेल्या आहेत, येत आहेत. त्याच्याबद्दलचे संपूर्ण जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्याकडनं माहिती मागवलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः, मी, विजय वडेट्टीवार, आम्ही सगळेजण तिथं बारकाईने लक्ष ठेवून आहोत. त्याबद्दल आजपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस सत्तेवर आले तेव्हापासून अशा प्रकारची संकटं आली तर त्याच्यातून पुन्हा कसं शेतकऱ्याला उभं करता येईल. पीक कर्ज, विशेषतः पीक विमा, पीक विम्याचे पण पैसे कसे त्यांना मिळून देता येतील, त्याच्याबद्दल पीक विम्याच्या अधिकाऱ्यांशी आणि कंपन्यांशी पण संपर्क साधला. त्यांनाही सांगितलेलं आहे की अतोनात नुकसान झालं, मध्ये काही शेतकऱ्यांच्या क्लिप व्हायरल झालेल्या होत्या, तो स्वतः पाण्यात उभा होता आणि तो सांगत होता की बाबा आम्ही काय आता गळफास लावून घ्यायचा का वगैरे. त्याच्यामुळं सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की प्रचंड पावसाच्या पाण्यामुळं संपूर्ण जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये पाणी साठलेलं असल्यामुळं आता तिथं कुठलंही दुसरं काही पाहायला मिळत नाही. त्याच्याबद्दलचे आकडे येत आहेत, ते आल्यानंतर निश्चितपणे राज्य सरकार तातडीनं निर्णय घेणार आहे. पैनगंगा नदीला पूर आल्याने गेल्या 36 तासापासून नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. विदर्भ व मराठवाड्याचा संपर्क तुटला असून इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडल्यामुळे पैनगंगा नदी चांगलीच भरली आहे. परवाची रात्रीपासून आम्ही थांबलेले आहोत. पाणी केव्हा उतरेल, कसे उतरेल, कुणी काही सांगायला तयार नाही, कुणी काही बोलायला तयार नाही. खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, पाणी सुद्धा प्यायला नाही, अशी परिस्थिती आहे. कुणाला विचारायला गेलं, कुणी सांगायला तयार नाही, बोलायला तयार नाही. सर्व गाड्याची लाईन थांबलेली आहे. नांदेडमधले आहोत आम्ही, संजय कुलकर्णी. मीरा भाईंदर महानगरपालिकेत काम करणारे PWD इंजिनियर दीपक खंबाते यांच्यावर 2 बाईकस्वारांनी गोळीबार केला. पांढऱ्या रंगाच्या कोर्टमध्ये आलेल्या या बंदूकधारींनी अभियंता दीपक यांच्यावर 2 राऊंड फायरिंग केली असताना दीपक या हल्ल्यातून सुदैवाने बचावले. संध्याकाळी 6:10 मीरा भाईंदरचे एक्झिक्युटिव्ह कार्यकारी अभियंता हे त्यांच्या घरी जात असताना, मीरा भाईंदरवरून घरी गोरवली पश्चिमला जात असताना त्यांच्या गाडीवर 2 अज्ञात दुश्मनांनी फायरिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणी इंजोर नाही. मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये एका महिलेवर अचानक बिबट्याने हल्ला केला. मात्र महिलेने लाठीने बिबट्यावर प्रतिहल्ला करत त्याला तिथून पळवून लावले. हल्ल्यानंतर महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले असून आता महिलेची प्रकृती मात्र स्थिर आहे. कळंबोलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांसह कळंबोलीमध्ये विविध ठिकाणी असलेल्या रस्त्यातील खड्ड्यांचे श्राद्ध घालून सिडको व महापालिकेच्या कारभारांचा निषेध केला आहे. अनेक वर्षापासून कळंबोली शहरात जेव्हा बघावत रस्त्याची परिस्थिती ही म्हणजे वारंवार तशीच असते. आज सिडकोला आम्ही अनेक वेळा निवेदन दिली आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही रस्ते हे करा. तुम्ही बघितलं असेल की गेल्या कित्येक वर्षापासून कळंबोलीचा मुख्य प्रवेशद्वार आहे, तिथे आम्ही प्रत्येक वर्ष आंदोलन करतो. आंदोलन केलं की तात्पुरता ते खडी टाकतात आणि खडी टाकली की ते 1 महिन्यामध्ये ते रस्त्याची वाट लागते. असे तुम्ही कळंबोलीमध्ये बघितलं की अनेक रस्ते खराब आहे, त्याचे लोकांचे जीव जात आहेत.
कल्याण पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामामुळे कल्याण पूर्व भागातील मुख्य नाला बंद झाला होता. याबाबत MSRDC अधिकाऱ्यांना तक्रार केली असता त्यांनी तात्काळ मुख्य नाल्यातील माती काढून नाला सुरू केला. आपला पत्री पुलचा तिसरे लेनचा काम चालू आहे. तर MSRDC यांनी केडीमसीळ न काढवता ते आपला जे मेन नाला आहे कल्याणीचा जे दुर्बळ आपला खाडीला तो पाणी जातो आहे तो नाला पूर्ण बंद गायबच करून टाकला आहे ते. तर त्याच्यामुळे तो नाल्याचं पाणी रिटर्न ते छोट्या नाल्यामध्ये आणि प्रत्येकांच्या घरामध्ये शिरू शकतो आणि लोकांना त्याचं नुकसान होऊ शकतं. मोबाईलमध्ये गेम खेळू नको म्हणून रागवल्याने बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील एका 16 वर्षीय मुलाने घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहुल राऊत हा दिनांक 27/9/2021 रोजी त्याच्या घरामध्ये मोबाईलवर खेळत असताना त्याची मावशी सिंधू तराळे म्हटली की मोबाईल खेळू नको, त्यामुळे तो रागाने घरातून निघून गेला होता. घरातील लोकांनी शोधाशोध केली असं म्हणून आला नाही, त्यामुळे अनिल तराळे यांनी पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 28/9/2021 रोजी सकाळी 7 वाजता त्याचा मृतदेह हंसराजनगरमधील विहिरीमध्ये सापडला आहे. त्यावरून पोलीस स्टेशनला मरक क्रमांक 30/21 CRPC 174 प्रमाणे मरक दाखल करून त्याचा तपास चालू आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतात पुराचं पाणी शिरल्याने काहींची पिके वाहून गेली तर काहींची पिके पाण्याखाली गेली आहेत. पासून महाराष्ट्रात गुलाब नावाच्या चक्रीवादळामुळे या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परवा दिवसपासून या पैनगंगा नदीला पूर आलेला आहे. आमच्या पेठ गावातील पैनगंगा नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे शेतकऱ्याचं 100% नुकसान झालेलं आहे. आणि काल परवा आमचे वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी मंत्री रविकांत भातुपकर आणि माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांनी कलेक्टर साहेबांची भेट घेऊन त्यांना येळगाव धरणाचे पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्याचा इशारा दिला. आणि त्यानंतर पाणी जास्त आल्यामुळे शेतकऱ्याचं सोयाबीन या पिकाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे. मालेगाव नांदगाव सह जळगाव जिल्ह्यातील काही भागाला पाणी पुरवठा पुरवणारे गिरणा धरण 100% भरले असून धरणाचे 12 पैकी 4 दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले आहेत. तर महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.